जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशन्सला। तर भाऊंनो, आजचा व्हिडिओ एखादा ट्युटोरियल व्हिडिओ नसून स्पेशली तुम्हाला थँक्यू किंवा धन्यवाद बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। कारण तुम्हाला माहितीच असेल की आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलला 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट केले आहे, म्हणजे आता आपली आर सी फॅमिली 50,000 सदस्यांची झाली आहे। आणि 50,000 म्हणजे एखादी लहान संख्या नसते भाऊंनो, 50,000 म्हणजे खूप मोठी संख्या आहे। आणि हे जे काही झालं आहे भाऊंनो, ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमा आणि साथीच्या मदतीने झालं आहे। कारण जर फक्त माझी मेहनतच असती आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्यामागं नसतं, तर आज आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो। त्यामुळं तुम्ही दिलेल्या प्रेमा आणि साथीच्या मदतीचा मी मनापासून आभार मानतो भाऊंनो। आणि अशाच प्रकारचा सपोर्ट आणि प्रेम समोरसुद्धा माझ्यासोबत राहील हीच अपेक्षा ठेवतो। तर भाऊंनो, अशाच प्रकारचा प्रेम माझ्यासोबत ठेवा आणि मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करत राहील। ओके, तर भाऊंनो, 50K सेलिब्रेशन व्हिडिओ म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या चॅनलचे टॉप 5 व्हिडिओज दाखवणार आहे किंवा सांगणार आहे, ज्या व्हिडिओंनी खरंच आपल्या चॅनलला ग्रो करायला खूप मदत केली आहे। आणि हे व्हिडिओज मी त्यांच्या व्ह्यूजच्या बेसिसवर सिलेक्ट नाही केल्या भाऊंनो, म्हणजे ज्या व्हिडिओंनी खऱ्या अर्थाने आपल्या चॅनलला ग्रो केला आहे ते व्हिडिओ मी सिलेक्ट केले आहे। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। ओके, तर चला भाऊंनो, आता जराही वेळ ना घालवता व्हिडिओला सुरुवात करू। भावांनो, तुम्हाला या सर्व व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता। कसं झालं भावा कमबॅक? एसपीजी ओके, तर भाऊंनो, या व्हिडिओबद्दल सांगण्यासारखी स्पेशल गोष्ट अशी म्हणजे की हा माझ्या अलाइट मोशन ट्युटोरियलचा फर्स्ट, नाही ॲक्च्युली हा सेकंड व्हिडिओ होता। फर्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कशाप्रकारे अलाइट मोशनमध्ये शेक इफेक्ट तयार करू शकता, आणि हा सेकंड होता अलाइट मोशन ट्युटोरियलचा, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कशाप्रकारे अलाइट मोशनमध्ये स्टेटस व्हिडिओ बनवू शकता। ॲक्च्युली हे व्हिडिओ मी बनवणार नव्हतो भाऊंनो, कारण मी तेव्हा काइन मास्टरचे ट्युटोरियल अपलोड करत होतो, पण तुमच्यासारखेच म्हणजे जे आपले एक सबस्क्रायबर भाऊ होता, त्या भावानं काय केलं होतं, माझे अगोदरचे जेवढे पण व्हिडिओज होते त्या सर्व व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट वाले होते की भावा अलाइट मोशनवर ट्युटोरियल कर, भावा अलाइट मोशनवर ट्युटोरियल कर। तर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तो ट्युटोरियल व्हिडिओ टाकला होता। आणि भावांनो, खऱ्या अर्थानं त्या व्हिडिओनंतरच आपल्या चॅनलला बूस्ट मिळाली। भावांनो, हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्या डिमांडवरच बनवला होता, कारण मला इंस्टाग्रामला खूप मेसेज येत होते की भावा तू शेक इफेक्टचा यूज करून स्टेटस व्हिडिओ तर बनवतो, पण जे आपले मराठी रील्स आहेत त्या मराठी रील्सना कशाप्रकारे शेक इफेक्ट अप्लाय करतात ते आम्हाला सांग। तर भाऊंनो, त्या डिमांडला पूर्ण करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता। पण हा व्हिडिओ बनवताना माझी एक गोष्ट लक्षात आली भाऊंनो, की आपले जे मराठी रील्स असतात त्या मराठी रील्सच्या लास्टला एक साऊंड यूज करतात। तर मी विचार केला की आपण या शेक इफेक्टसोबतच जर यांना एक रील्सचा साऊंड पॅकसुद्धा दिला तर किती चांगलं होईल, यांनासुद्धा खूप हेल्प होऊन जाईल। आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेक इफेक्टसोबत रील्सचा साऊंड पॅकसुद्धा दिला होता, जे की लोकांना खूप आवडलं। आणि जे लोक आपल्यासोबत पहिले जुळलेले नव्हते ते या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत जुळले गेले। आरसी क्रिएशनच्या व्हिडिओ लिस्टमध्ये हा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आहे भाऊंनो, कारण खऱ्या अर्थाने या व्हिडिओनंतरच मार्केटमध्ये माहीत पडलं होतं की आरसी क्रिएशन्स कोण आहे आणि तो कशाप्रकारे त्याचे व्हिडिओ एडिट करतो। आणि भाऊंनो, याच व्हिडिओमध्ये मी सर्वात पहिल्यांदा आपला जो बेट मार्केटचा कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट यूज केला होता।
भावांनो, हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर 7 महिन्या अगोदर अपलोड केला होता, पण आज पण भावांनो मी जाऊन या व्हिडिओचे व्ह्यूज चेक करतो की आज किती व्ह्यूज वाढले, ॲव्हरेज वॉच ड्युरेशन काय आहे. आणि हे सर्व चेक करण्याचं कारण एकच भावांनो, की प्रत्येक युट्यूबरचं जो स्वप्न असतो आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पाहण्याचा, तो स्वप्न माझ्या या व्हिडिओनी पूर्ण केला होता. कारण मी हा व्हिडिओ जेव्हा अपलोड केला होता तेव्हा माझ्या बाकी व्हिडिओंना फक्त 200 ते 300 व्ह्यूज यायचे, पण या व्हिडिओला माझ्या तेव्हा 45 to 50K पर्यंतच व्ह्यूज गेले होते. आणि याच व्हिडिओमुळं आपल्या चॅनलवर दररोजचे 20 ते 30 सबस्क्रायबर्स वाढत होते. तर या व्हिडिओनं सुद्धा खूप मदत केली आहे भावांनो आपल्या चॅनलला ग्रो करायला. भावांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल की मी कोणत्याही व्हिडिओवर लाईक एम ठेवत नसतो, पण या व्हिडिओबद्दल सांगण्यासारखी स्पेशल गोष्ट अशी म्हणजे की मी या व्हिडिओवर पहिल्यांदा लाईक एम ठेवला होता. आणि तुम्ही विश्वास नाही करसाल भावांनो की या व्हिडिओवरचा लाईक एम 10 लाईक होता. पण जर तुम्ही आज जाऊन पाहिलं भावांनो तर या व्हिडिओवर तुम्हाला 10,000 जास्त लाईक मिळतील. तर हाच एक अभिमानाची गोष्ट वाटते की भावांनो आपण 10 लाईक मागितले होते, पण आपल्या सपोर्टर्सने आपल्या सबस्क्रायबर्सने आपल्याला 10,000 जास्त लाईक दिली आहे. ओके, तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं होतं की आपण कशाप्रकारे 0K to 50K पर्यंत पोहोचलो आहे. तर भावांनो आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्याला अजून 100K पर्यंतही जायचं आहे ना. आपण तर सध्या 50K पर्यंतच आलो आहे. तर भावांनो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, तर चला भावांनो भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये. Thank you.